नागपुर शहर में सोशल मीडिया से धार्मिक तेढ़ निर्माण करने का मामला सामने आया है। इस मामले में एक स्कॉलर छात्र के नाम से नकली ट्विटर अकाउंट बनाकर मैसेज फॉरवर्ड किया गया है। इस बात की शिकायत ट्विटर के पास करने के बाद कोई कार्रवाई नहीं हुई। आखिरकार छात्र के परिजनों ने पुलिस में शिकायत दाखिल की। पीड़ित छात्र एक अच्छे कॉलेज में पढ़ाई कर रही है, साथ ही वे हमेशा टॉपर रही है। इस मैसेज की जानकारी छात्र के परिचित ने उन्हें दी। इसके बाद जांच करने पर पूरा मामला सामने आया। पुलिस सदर हद्दी मध्ये फिर्यादी राहता आणि फिर्यादीची एक मुलगी आहे जी बाहेर कलकत्ता पश्चिम बंगाल मध्ये शिक्षण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे। तेव्हा ते त्यांच्या पालकांना त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या मुलीच्या ट्विटर अकाउंटवर फेक फोटो लावून एक फेक ट्विटर अकाउंट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते काही ट्विटरवर ट्विट करत आहेत। जेव्हा त्यांनी माहिती विचारली मुलीला तर मुलीनं सांगितलं की तिने असं कोणत्याही प्रकारचं ट्विटर अकाउंट बनवलेलं नाही आहे। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते एक फेक ट्विटर अकाउंट बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्विट केलेले आहे। त्या संबंधाने फिर्यादीने पोलीस ठाणे सदर इथे रिपोर्ट दिलेली आहे। त्यांच्या तक्रारीवरून आम्ही क्रम 66C ITA प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही ट्विटरला याबद्दलची सर्व माहिती विचारलेली आहे आणि ज्याने कोणी हे फेक अकाउंट बनवलेलं आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि तात्काळ आम्ही त्याला त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करणार आहोत। अशा ट्विट काही स्पेशल एकाच मोडवर केलेल्या नाही आहे, वेगवेगळ्या विषयावर त्यांनी ट्विट केलेले आहेत। नाही असं स्पेशल असं धार्मिक प्रवृत्तीला म्हणता येणार नाही आपल्याला, असे त्यांनी वेगवेगळे ट्विट केलेले आहेत। फक्त त्यांना जेव्हा बघितलं त्यांनी की त्यांच्या मुलीचं ते अकाउंटच नाही आहे आणि ते तिच्या फोटोचा वापर करून फेक अकाउंट बनवलेलं आहे ते। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।